सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीत 200 महिलांना जैन मित्र मंडळांकडून आजपासून दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. लॉकडाऊन निघेपर्यंत जैन मित्र मंडळाकडून या वारांगणा महिलांना दुपारचे जेवण देण्याचा निर्धार आणि निर्णय जैन मित्र मंडळाने घेतलेला आहे. आज जैन मित्र मंडळाच्या वतीनं जितेंद्र जैन, महावीर भंसाली, कैलास मेहता, जयेश मेहता, अनिल जैन, पंकज मेहता, राज जैन, नवीन भंसाली, दर्शन जैन, कुशल मेहता याचबरोबर स्थानिक नगरसेविका अनारकली कुरणे, सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरणे, दीपक चव्हाण, सादिक शेख, मयूर शिंदे, गौतम वाघमारे, इरफान शेख इत्यादींच्या उपस्थितीत सुंदर नगरमधील 200 महिलांना जेवणाचं पॅकेट वाटप करण्यात आलंय. आता पूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसमुळे सगळी महामारी पसरलेली आहे. लोक भुकेने व्याकुळ झालेले आहेत लोक. तर या परिस्थितीमध्ये जैन मित्र मंडळ यांनी आमच्या देवदासी महिला ज्या आहेत 200, तर त्यांना पूर्ण लॉकडाऊन संपेपर्यंत भोजन देण्याचं आव्हान हे आश्वासन दिलेलं आहे आम्हाला. तर आमच्या महिलांना खरोखरच त्याचा फार आधार होईल आणि असंच मदत जर वेगवेगळ्या संस्थांनी केलं तर फार छान होईल. फक्त जेवणच नाही तर ज्या दैनंदिन वस्तू लागणार असतात, साबण असू दे, निर्मा असू दे, बाकी काही पण ज्या दैनंदिन बऱ्याच वस्तू आपल्याला लागत असतात, टूथपेस्ट वगैरे, तर त्यासुद्धा संस्थेने जर पुरवायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा आणि आमच्या महिलांना दिला तर फार दिलासा होईल. जैन मित्र मंडळ सांगली के द्वारा कोरोना महामारी से जो भी यहाँ पर आपदा आई है, संकट आई है, उन सभी लोगों को भोजन वितरण का कार्य शुरू किया गया है. महावीर जयंती के शुभ दिन इस कार्यक्रम की शुरुआत की थी. महावीर जयंती के दिन 400 लोगों को भोजन वितरण किया गया, कल 600 लोगों को भोजन वितरण किया गया और आज 800 लोगों को भोजन वितरण किया गया. जहाँ तक लॉकडाउन की परिस्थिति है, हमारा ये मंडल इस उपक्रम को आगे बढ़ाता रहेगा और जन सेवाओं में जो अग्रणी हमारा ये मंडल है हमेशा ऐसे सामाजिक कार्यों को करता रहेगा. और जहाँ जहाँ भी ये कार्यक्रम भोजन की और कोई भी तरह की सेवा की जरूरत रहेगी, हमारे ये जैन मित्र मंडल अग्रणी रहकर हर सेवा में भाग लेता रहेगा. और आप सभी को हमारी ये विशेष सूचना है कि आप सभी भी घरों से बाहर नहीं निकले और कोरोना से महामारी को लड़ने के लिए जो हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का उद्बोधन होता है, उस उद्बोधन को ध्यान में रखते हुए उनकी आज्ञा का पालन करें.